तर आज डॉक्टर नवजीवन शहांचा वाढदिवस. आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने त्यांच्याबद्दल आवडलेला एक गुण जो तुम्हाला वाटतोय की हा गुण त्यांचा माझ्यात यायला पाहिजे, त्या गुणावर आपण चर्चा करणार आहोत. तर आपण सगळ्यांनी एक एक गुणाविषयी बोलायचं आहे. तर सोम, तुझ्यापासून स्टार्ट. त्यांचा जिद्द आणि चिकाटी हा गुण मला जास्त आवडतो. ओके. शांत आणि रेग्युलरपणा व्यायामासाठी आवड. त्यांनी जी तब्येत ठेवली ती आवडते. वयाच्या हिशोबाने जी तब्येत आहे त्यांची ती खूप आवडते. संयम आणि रुग्णसेवा जी त्यांच्या. ओके. दररोज आरोग्याप्रती असणारं त्यांची श्रद्धा आणि कर्तव्याप्रती असणारी निष्ठा. त्यांच्या धंद्याविषयी थोडंसं बोलतो. मी लहान असताना पैसे नसायचे, परंतु त्यांनी कधीच पैसे मागितले नाहीत. तसेच उपचार करायचे आणि आम्हाला नीट करायचे. काकांच्या विषयी बोलायचं म्हटलं तर त्यांचा व्यायाम आणि संयम ह्या दोन गोष्टी नावाजण्यासारख्या आहेत, घेण्यासारख्या आहेत आणि आम्हाला त्या मिळाव्या. काकांचा शांत स्वभाव आणि अख्ख्या कुरडोळीत नवजीवन काका म्हणून सगळेजण त्यांना ओळखतात, असं कोण नसेल की ओळखत नाही. मी शॉर्टमध्ये शाह कुटुंबियाविषयी शॉर्टमध्ये माहिती सांगतो. 1975 पूर्वी डॉक्टर कुंतल शाह हे सगळे आशीर्वाद रुग्णालय हँडल करायचे. अतिशय संयमी आणि चांगले डॉक्टर हे आमचे, ते फॅमिली डॉक्टर होते. हे सुद्धा आमचे फॅमिली डॉक्टर्स आहेत त्यांच्यानंतर. पण जेव्हा डॉक्टर कुंतल शाह राजकारणात पडले 1975 नगराध्यक्ष झाले आणि त्यांचा पक्ष वगैरे होता, तर त्याच्यानंतर डॉक्टर नवजीवन शाह यांनी आशीर्वाद रुग्णालयाची धुरा अतिशय व्यवस्थितपणे सांभाळली. जे काय त्यांचे पेशंट डॉक्टर कुंतल शाहांचे होते ते त्याने यशस्वीपणे आणि त्यांच्या मेडिकल व्यवसायातून अतिशय सोप्या म्हणजे स्वस्त दरामध्ये त्यांनी मेडिकल व्यवसाय केलेला आहे, डॉक्टरी केली आहे. तर त्यांना अशा याचा जुन्या काळातले डॉक्टर आहेत, त्यांना मी लहानपणापासून ओळखतो. आमची फॅमिली डॉक्टर, दोन्हीही आमचे डॉक्टर फॅमिली डॉक्टर. सगळ्यात वैशिष्ट्य मी एक सांगतो की डॉक्टर कुंतल शाह डॉक्टर असताना आमचे वडील वर्षातून एकदाच फी देश एकदा कार्ड, अरे कुंतल किती फी झाली देऊन टाकले. हे शाह कुटुंबियांचं वैशिष्ट्य. त्यावेळी कुणाकडे जास्त असे पैसे नसायचे काय, मी सगळे असे मध्यमवर्गीय किंवा थोडे एक दोन चार कुटुंब आपल्या गावातले श्रीमंत असते, त्याच्याकडे बाकीच्याकडे फारसे पैसे नसायचे. पण त्यांनी ती अशा परिस्थितीमध्ये जे त्यांनी डॉक्टरकी व्यवसाय केला आहे अतिशय छानपणे केलेला आहे. आणि त्यांना मी त्यांना यापुढील आयुष्य उदरण आणि अतिशय हेल्दी प्रॉस्परस लाईफ जावं ही परमेश्वरने प्रार्थना. त्यांचं व्यायामाबद्दल सातत्य खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि नावा वयाचं 75 असलं तरी नावाप्रमाणेच ते नवजीवन वाटतात आम्हाला रोज सकाळी. त्याबद्दल शांत संयमी आणि कन्सिस्टन्सी, की दररोज कोणी येऊ नाही ते नाही, की दररोज फिरायला बाहेर असतातच कंपल्सरी. की शांत आणि त्यांचा शांत स्वभाव आणि त्यांनी जे शरीर त्यांचं मेंटेन ह्या वयातसुद्धा चांगलं फिटनेस ठेवलं. आणि बरेच रुग्ण त्यांचं पाठीमागं नाव घेतात की त्यावेळेला जे खेडेपाड्याचे लोक यायचे तपासले तर त्यांना समाधान व्हायचं आणि मार्दा पेशंट बरा व्हायचा. त्यांचं संयमी नेतृत्व आणि कन्सिस्टन्सी आणि व्यायामाबद्दल असलेली अतूट प्रेम खूप घेण्यासारखं आहे त्यांचं. काका आमच्या चाळीतच राहत होते, आमची फॅमिली डॉक्टरच आहेत ते. आमच्या आजींना त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली. वडील पण त्यांच्याकडं सल्ल्यामध्ये साठी जातात, कारण का आमचे वडील आयुर्वेदामध्ये बरेचसं पुस्तकं वाचतात, हे करतात, डॉक्टरांकडे सल्ला घेतात. म्हणजे डॉक्टर त्यांच्यावर कधीसुद्धा म्हणजे हेत नाहीत. आणि डॉक्टर म्हणजे कसं आहे, एकदम चांगले व्यक्तिमत्व आहे. आणि डॉक्टरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसं पाहिलं तर गोरख कुटुंब असं ह्यांच्याकडं असं कुठला केस पेपर नसेल, पूर्ण कोरवाडीतले गोरे यांच्याकडे सापडतील केस पेपर. आणि लहानपणापासून गोलचाळी तर राहत होते पूर्वी. दूध आम्ही कमीत कमी 30 दूध वाढलेलं आहे. आणि लग्न माझ्यासमोर झालेलं आहे डॉक्टरांचं, मुद्दाम सांगतो म्हणजे बघेवा त्या काळातली ती. आणि अक्षय तुम्हाला सांगतो, काही जरी झालं तरी आशीर्वाद रुग्णालय नंतर तिथं नसेल तर मग तुमच्या ह्याच्यामध्ये
स्थानकवाशी तुमचं त्या कुरवाडी तिथं एक दवाखाना होता कुरवाडी शहरामध्ये. तर नेहमी जो गुण आवडतो तो हा की कुठं थांबायचं हे त्यांना माहिती आहे. त्यांनी प्रत्येक वेळी जी गोष्ट आयुष्यात कुठं आता स्टॉप करायची हे इतकं चांगल्या पद्धतीने मॅच केलं की त्यामुळं अडचणी खूप कमी निर्माण झाल्या आयुष्यामध्ये त्यांच्या. आणि हे गुण मला वाटतं की माझ्यामध्ये आयुष्यात कायम यावा की लवकर कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे. खूप वेळा आपल्याला तेच कळत नाही, आपल्याला वाटतं अजून आहे थोडा वेळ, अजून आहे थोडा वेळ. पण हे हा चांगला गुण मला वाटतो घ्यावासा. बोला तुम्ही. सर्वांचं प्रेम असंच मिळत राहू दे. त्या प्रेमामुळे मी पूर्णपणे आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. ठीक आहे. आणि व्यायाम करणं किंवा मी शेवटपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत काम करणं आणि व्यायाम करणं चालू राहणार आहे. काम शेवटपर्यंत करणार आहे का? थांबत नाहीत ते. नाही थांबत नाहीत. नाही बेसिक त्या काम करतच राहावं लागणार आहे प्रत्येकाला. काम